विरारमध्ये महावितरणच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा. महावितरण विरार विभागचे कार्यकारी अभियंता यशवंत काकुते यांच्या कार्यालयात घातला घेरावा. विरारमधील 150 कुटुंब 6 दिवसापासून आहेत अंधारात. महावितरणाच्या गलतान कारभारामुळे नागरिकांना सहन करावा लागत आहे नाहक असा त्रास. आता सविस्तर बातमी. विरारमध्ये भरमसाठ वीज बिल, फॉल्टी मीटर, कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा विविध तक्रारींची गंभीर दखल घेऊन शुक्रवारी शिवसेना शहर प्रमुख मनीष वैद्य यांच्या नेतृत्वाखाली विरार जनतेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर धडक मोर्चा काढून वीज कंपनीविषयी खदखद असलेल्या असंतोषाला शनिवारी वाट मोकळी करून दिली. वीज समस्याबाबत असलेल्या नागरिकांच्या तक्रारी संदर्भातील निवेदन कार्यकारी अभियंता यशवंत काकुळते यांना देण्यात आले असून यावर तातडीने कारवाई न केल्यास शिवसेनेतर्फे शिवसेना पद्धतीने पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. शहरातील सुरू असलेली वीज दरवाढ कमी करणे, अनियमित आणि अघोषित भारनियम तात्काळ बंद करावे, जुने मीटर बदलून नवीन वीज मीटर बसवण्यात यावेत, उघड्यावर धोकादायक परिस्थितीत असलेले रोहित राणा सुरक्षा कवच घालून लावण्यात यावे, विजेच्या जुनाट व नादुरुस्त तारा बदलण्यात याव्यात, वीज मीटर रिडिंग घेणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींच्याच नेमणुका कराव्यात, तसेच वीज ग्राहकांना नियमित वीज बिले पोचवावीत अशा विविध तक्रारींचा पाडा यावेळी विरारकरांनी वाचला. यावेळी तालुका प्रमुख प्रवीण महापालकर, जिल्हा सचिव हेमंत पवार, माजी शहर प्रमुख नरेश वैद्य, उपतालुका प्रमुख संजय राऊत, शहर संघटक श्रद्धा जाधव, शहर अध्यक्ष वाहतूक सेना धनंजय कांबळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात महावितरणाच्या अंडागोंदी कारभारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथे चोरीचे कनेक्शन दिली गेलेली आहेत, तसेच अनेक ट्रान्सफॉर्मर उघड्या अवस्थेत आहेत. 2 दिवसांपूर्वी उघड्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अडकलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या 8 वर्षीय बालकाला विजेच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला, तर नुकत्याच नालासोपाऱ्यातील अल्पवयीन 2 सख्या भावांचा शॉक लागून मृत्यू झाला. या सर्व अपघाती घटनांना महावितरण जबाबदार असल्याचे संताप व्यक्त करत मनीषा वैद्य यांनी सांगितले. मी प्रणाली देवळेकर. मला सांगा काय नेमकी समस्या आहे, काय सांगा. आम्ही जे मेंटेनन्सचे पैसे काढतो आणि बिल्डरकडे आम्ही जे पैसे जमा करतो की जे लाईट बिल येतील, आमचे जे मीटर लागले आहेत, जे बोरिंगचं मीटर वगैरे आहे ती पैसे, तर ते पैसे आम्ही जमा करून बिल्डरला देतो आणि ते भरतात. इतक्या दिवसात आम्ही त्यांना काही विचारलं नाही की आम्हाला बिल दाखवा, काय करा, तुम्ही जे मीटर बिल येत आहे ते भरतो. तर आता असं कळलं आम्हाला की आमचं मीटरचं जो बिल आहे तो डायरेक्ट 7 लाख आलाय, तर युनिट 100 पडत असेल. गलथान कारभाराविरुद्ध आपण आंदोलन करत आहे. महावितरण हे वीज बिल कंटिन्यू वाढवत आहे आणि त्याची कुठलीही कल्पना नागरिकांना देत नाही, त्यामुळे नागरिकांना जास्तीचा बिल दर महिन्याला वाढत आलेला आहे. माहिती विरार शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चोरीची लाईनी चालू आहे. त्या चोरीच्या लाईनीवर यांचा कुठल्याही प्रकारे अंकुश नसल्यामुळे नागरिकांना त्याचा भूदंड बसत आहे. नागरिकांना भरपूर जास्त प्रमाणात बिल भरावं लागत आहे. त्याचबरोबर आपली एक समस्या मध्ये एक असं आहे की उघड्यावर पडलेले ट्रान्सफॉर्मर त्याच्यावर कुठलीही प्रकारची जाळी नसल्यामुळे गेल्या 5 दिवसांपूर्वीच नालासोपारामध्ये 2 मुलांचा त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले, त्यांचा विजेचा झटका लागून त्यांना मृत्यूमुखी पडले. जे अधिकारी आहेत, अभियंता आहेत किंवा पदाधिकारी आहेत, यांच्याकडे वेळ नसल्याकारणामुळे किंवा त्यांचा स्टाफ कमी असल्याकारणामुळे एका प्रायव्हेट एजन्सीला वीज बिल भरणा, वीज बिलाची पाठवणी, वीज बिलाचा पुरवठा करणं यासाठीची कामं दिली गेली आहेत. ही एजन्सी वेळेवर काम करत नसल्याकारणामुळे याच नागरिकांचं 100 युनिटच्या वरती बिल जातं आणि हे बिल नागरिकांना भूदंड सोसून भरावं लागतं, कारण 100 युनिटच्या आतमध्ये दर वेगळे आहेत, 100 युनिटच्या वरचे दर वेगळे आहेत. ही एजन्सी जाणून बुजून ही सगळी बिलं दिरंगाईने पाठवते. दर दिवसाच्या एका सर्टन पिरियडपर्यंत त्यांना ती बिलं पाठवणं गरजेची असतात, परंतु एजन्सी जाणून बुजून ही बिलं दिरंगाईने पाठवत असल्याकारणामुळे नागरिकांना त्याची अत्यंत हायली कॉस्ट, उच्च दर्जाची बिलं त्यांना भरावी लागतात. आताच मनीषने आमच्या सांगितलं की 7 लाखाचं बिल एका एजन्सीने एका इस्माला पाठवलं, 80 हजाराच्या बिलामुळे एका नागरिकाचा जर मृत्यू होऊ शकतो तर त्याची जबाबदारी नक्की कोणाची. हे सर, या एजन्सी आणि हे कार्यकारी महावितरणचे पदाधिकारी यांचं काही साठा लोटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण फॉल्टी मीटर जर 6-6 महिने बदलत नसतील, नागरिकांना त्याचं उत्तर असं दिलं जातं की आमच्याकडे फॉल्टी मीटर नाहीत, परंतु त्याच एजन्सीचा कोणता तरी माणूस 5,000 आणि 3,500 असा दर घेऊन परस्पर तेच मीटर